पुणे जिल्ह्यातल्या चाकणजवळच्या आंबेठाण परिसरात एका 4 वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केलाय. गणेश लांडगे असं या 4 वर्षीय मुलाचं नाव असून त्याच्या हातापायाचे लचके तोडलेत. या हल्ल्यात गणेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर म्हाळुंगे येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. आंबेठाण परिसरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून रात्री अपरात्री फिरणाऱ्या या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं जिकरीचं झालंय. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरतीये. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. हेमंत, काय अधिक माहिती आहे? नक्कीच भूषण. पुणे जिल्ह्यातील चाकणजवळील आंबेठाण येथे 4 वर्षाच्या बालकावरती भटक्या कुत्र्यांनी प्राणघातक असा हल्ला केला आहे. या कुत्र्यांनी 3 ते 4 कुत्र्यांनी गणेश लांडग्यात लहान मुलगा आपल्या घरासमोर खेळत असताना या कुत्र्यांनी त्याच्यावरती प्राणघातक हल्ला केला. हल्ला इतका मोठ्या प्रमाणात केला या 3 ते 4 कुत्र्यांनी की त्याची प्रकृती आता गंभीर आहे. त्याच्यावरती जवळील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून गणेशच्या अक्षरशः हाताचे पायाचे आणि डोक्याचे लचके तोडलेले आहेत या कुत्र्यांनी. गेले अनेक दिवसापासून आंबेठाण परिसरामध्ये भटक्या आणि मोकाट कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात दहशत पसरलेली. अक्षरशः लोक संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडणे सुद्धा टाळत आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांवर लगतीत काय कारवाई करतात व पोलीस त्या ठिकाणचे स्थानिक ग्रामपंचायत कुठला निर्णय घेऊन त्या कुत्र्यांना पकडण्यासाठी काय उपाययोजना करतात हे पुढील काळात पाहणे गरजेचं आहे. भूषण, धन्यवाद हेमंत या सविस्तर माहितीसाठी.